जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये जे नाव आहे शेठ माणूस क्रिएशन तर तुम्ही आत्ता एक व्हिडिओ पाहणार आहात स्क्रीनवरती परव्यू तो व्हिडिओ आपण फक्त आणि फक्त अलर्ट मशीन ॲपवरती एडिट करणार आहोत पण त्या एडिट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे त्याला तर आपण पाहूया परव्ह्यू <laughs> तर मित्रांनो तुम्ही आता परय पाहिलेला आहे तुम्हाला परयव कसा वाटला ते कमेंट करून नक्की हो। सांगा आणि आत्ता आपण हा व्हिडिओ थोड्या वेळ न घालता स्टार्ट करणार आहोत त्याआधी सांगायचं आर मोशन हे तुम्हाला मी टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केलेलं आहे ते मोड ॲफिके आहेत मी तुम्हाला ना टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यातून तुम्ही ते जॉईन होऊ शकता आणि आर मोशन डाउनलोड करू शकता आणि ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे त्याला एक मी पासवर्ड टाकलेला आहे ते पासवर्ड दोन पार्टमध्ये आहे तर तुम्ही ते दोन पार्ट एकत्र करून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि ते मटेरियल घ्यायचं आहे हे मटेरियल फक्त आणि फक्त आपण मेड फायर्स लिंकमध दिलेलं आहे ते डाउनलोड करण्यास काही म्हणजे काहीच आवड नाही तरी आपलं तुम्हाला डाउनलोड करण्यास काय डाऊट आला तर डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक आहे ते तर सांगितलेलं आहे मी मेड फायर्सच्या मटेरियल कसं डाउनलोड करायचं ते आणि अजूनही मला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसतं फॉलो करून घ्या तुम्हाला तिथं काय एडिटिंग विषय डाऊट आला असेल काय असेल ते मला विचारून टाका तर मला लगेच आन्सर भेटून जाईल चला तर थोडा वेळ नकाल तर आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक प्रिसेट लिंक इफेक्ट शेक इफेक्टची प्रिसेट लिंक मिळून जाईल ती अशी सिंपली त्यावरती टच करून ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर असं काही तुम्हाला इंटरफेस येईल थोडासा लोडिंगचा नंतर ती अशी व्हेरीफाईंग होईल व्हेरीफाईंग लिंक असं तुम्हाला लिहून येईल नंतर असं इम्पोर्ट आणि कॅन्सलचं ऑप्शन आहे त्याला इम्पॉर्ट असं करून घ्यायचं आहे ह्या प्रिस्टिलिंगचं मी क्रेडिट दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ओके तर एवढं झालेलं आहे हंड्रेड पर्सेंट आता सिम्पली इथून बॅक घ्यायचं आहे नंतर आलाईट मोशन हे ॲप ओपन करून घ्यायचा घ्यायचं आहे अलर्ट मशीन हे तुम्हाला मी टेलिग्रामला प्रोवाईड केलेलं आहे टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर सिम्पली प्लस चर... तो प्लसवरती टच करायचं आहे आणि हा ते हा जर चार नंबरचा सॉरी ते नंबरचा आहे फोर इंटू फाईव्हचा ते नंबरचा तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर क्रिएट प्रोजेक्टवरती सिम्पली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्लसवरती टच करायचं आहे इमेज अँड व्हिडिओवर जायचं मी जे तुम्हाला काही मटेरियल दिलेलं आहे ते ओपन करायचं आहे ओके तर मटेरियल ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला पहिल्यांदा हा व्हिडिओ भेटून जाईल तो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर त्यावरती टच करायचे आणि सॉरी त्या व्हिडिओवरती टच करायचं आहे थ्री डॉटवरती जायचं आहे आणि फील स्क्रीन करायचं आहे फील स्क्रीन केल्यानंतर ह्या विडिओवरती टच करायचं इफेक्ट्सवरती जायचं आहे ॲड इफेक्टवरती क्लिक करायचे आणि कलर अँड लाईटचा ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथं ह्यू शिफ्टच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ह्याचा कलर तुम्हाला जसा आवडण तसा ठेवायचा आहे तुम्हाला जसं आवडणं तसं ठेवल्यानंतर असं त्याला थोडंसं मोठं करायचं आहे नंतर स्टार्ट लिहायचं आहे प्लसवरती टच करायचं आहे इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे आणि व्ह्यू ऑल म्हणायचं आहे आणि मी तुम्हाला एक सॉन्ग दिलेलं आहे हे सॉन्ग मी ह्या स्वरूपात दिले गाण्याच्या म्हणजे व्हिडिओच्या स्वरूपातच दिलेलं आहे त्यावरती टच करायचं आहे थ्री डॉटरवरती जायचे आणि एक्स्ट्रा कॅडिओ करून घ्यायचे एक्स्ट्रा कॅडिओ एक केल्यानंतर हे जे आत्ता आपण घेतलेला व्हिडिओ होता तो डिलीट करून टाकायचा आहे एवढं केल्यानंतर आत्ता आपल्याला बीट ऐकायची आहे बरोबर आपली बीट शून्य पॉईंट पाचला येत आहे म्हणजे पाच सेकंद येत आहे तिथं आपल्याला बुकमार्क करायचं आहे बुकमार्क केल्यानंतर आपल्याला सिंपली हे खालचा जो व्हिडिओ होता त्याचाच कट करून टाकायचा आहे कट केल्यानंतर आपल्याला याच्या पुढे यायचं आहे आणि प्लसवरती टच करायचं इमेज अँड व्हिडिओवर जायचं आहे व्ह्यू ऑल म्हणायचे व्हिऑल केल्यानंतर आता जे काही मटेरियलमध्ये इमेजेस आहेत त्या वन बाय वन ॲड करायच्या त्याच्या जागी तुम्ही स्वतःच्या देखील इमेजेस ॲड करू शकता असं वन बाय वन इमेजेस ॲड करायचे आहेत थ्री डॉटवर थ्री टच करायचं आहे फील स्क्रीन करायचं असं वन बाय वन ॲड करायच्या आहेत याच्या जागी तुम्ही स्वतःच्या देखील इमेजेस ॲड करू शकता ओके तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो मी ओके तर मी सर्व असे इमेजेस ॲड केलेले आहेत ॲड केल्यानंतर त्यांना फिल स्क्रीन देखील केलेलं आहे आता इथून सिम्पली आपल्याला सॉरी आधी पहिल्यांदा इथं प्लसवरती टच करायचं इमेज आणि ऑडिओवर जायचं आहे आणि आहे म्हणायचे ऑल केल्यानंतर मी तुम्हाला एक पी एन जी दिलेली आहे परदेशी नावाची ती अशी ॲड करून घ्यायची आहे ॲड केल्यानंतर आपलं जे पहिलं बुकमार्क होतं तिथपर्यंत घेऊन जायचे आहे आणि ती बरोबर अशी मधोमध सेट करायची आहे ओके तर सेट झाल्यानंतर सिंपली आ आपल्याला इथून बॅक आहे प्रोजेक्ट्सवरती जायचं आहे आणि आत्ता जो आपला पहिला इफेक्ट होता त्यावरती टच करायचे आहे त्या फोटोवरती टच करायचे आहे आणि इफेक्ट्सवरती जायचं आहे इफेक्ट्सवरती गेल्यानंतर थ्री डॉटवरती जायचे आहे आणि कॉफी इफेक्ट्स मारायचे कॉफी इफेक्ट्स केल्यानंतर इथून सिम्पली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सिम्पली तर आत्ता जो आपला प्रोजेक्ट चालू होता होतावरती टच करायचे आहे टच केल्यानंतर आत्ता जी आपली पहिली इमेजेस हे म्हणजे पेन जे आहे टच करायचे आहे इफेक्ट्सवरती जायचं आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर आत्ता सर्व पुढच्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेसला इमेजेसवर असं म्हणजे या पहिली जी आपली इमेज आहे त्यावरती टच करायचं आहे इफेक्ट्सवरती जायचं आहे थ्री डोटरवरती जायचं आहे पेस्ट इफेक्ट करायचं आहे असेच पुढच्या इमेजवरती देखील वरती जाऊन थ्री वरती पेस्ट करायचं असा आम्ही करत पूर्ण इमेजला करत होतो तो व्हिडिओ मी स्किप करतो ओके तर आता ही लास्ट इमेज आहे माझी ओके तर इथं आता एवढं कम्प्लीट झालेलं आहे नंतर आता आपल्याला एकदा स्टार्ट लयचं आहे आणि असं दोन बोटांनी खेचून हे मोठं करायचं आहे आणि इथं तुम्ही जिथे तुम्हाला जास्त बीट दिसते तेच आहे प्लसवर तरी टच करायचं आहे इथं कोणताही देखील शेप सिलेक्ट करायचं आहे आणि याला कलर आपण ऑरेंज कलर देऊया ऑरेंज कलर दिल्यानंतर याच्यावरती टच करायचं इफेक्टवर त्याचे ॲड इफेक्ट म्हणायचा तुम्हाला इथं ब्लिंक हा इफेक्ट भेटून जाईल ब्लिंक इफेक्ट ॲड केल्यानंतर त्याची पूर्ण जी काय आहे ती स्ट्रेंथ वाढवून घ्यायची आहे आणि ह्या फोटो म्हणजे आता इफेक्ट होते टच करायचे ब्लेडिंगचे ऑप्शनवरती द्यायचे डिफरन्सवरती द्यायचे आणि एक्सक्लोजन करून टाकायचं आहे आणि हे जे काय आता आपण इफेक्ट ॲड केलेला आहे तो मध्ये आधे मध्ये आधे असं कुठेही ॲड करायचं आहे आता याचं डुप्लिकेट लेअर करतो मी डुप्लिकेट लेअर केल्यानंतर असं कुठेही मध्ये मध्ये आधे टाकायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं वाट वाट तर बीट बीटच्यानुसार टाकायचं आहे तर बीटनुसारसुद्धा आपण टाकू शकतो त्यावेळेस रिटच करायचं आहे लेअर करून घ्यायचं आता हे बीटनुसार देखील आपण हे ॲड करू शकतो तुम्हाला वाटेन तसं तुम्ही हे ॲड करू शकता जर तुम्हाला वाटलं हे नको ॲड करायचं तर तुम्ही हे देखील करू शकत नाही तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही ॲड करू शकता ॲड नाही केलं तरी हा व्हिडिओ खूप कडक दिसणार आहे ओके तर स्टार्ट लावून तुम्हाला दाखवतो मी ओके लोग तर ऑल सेट झालेला आहे आपलं इथे आता फक्त इथं लोगो ॲड करायचा आहे जो काही तुमचा लोगो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो सिलेक्ट करून असं शेवटी जायचं आहे आणि शेवटपर्यंत दुसऱ्या ऑप्शनवरती टच करून खेचून घ्यायचा आहे खेचल्यानंतर तो सिम्पली लोगो मो अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन तो लोगो छोटा करून घ्यायचा आहे छोटा केल्यानंतर या एक नंबरच्या ऑप्शनवरती टच करून त्याला तुम्ही असं सेट मूव्ह करू शकता ओके तर एवढं गेल्यानंतर सिम्पली आपल्याला लोगो ॲड झालेला आहे आपला नंतर ह्या व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पली तर एक आहे त्यावरती टच करायचं आहे नंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र मला गर्व आहे मी मरा मरा आहे मराठा मला गर्व माझे शिवाजी राजेचा, मला गर्व माझे मराठी मातीचा मला गर्व आहे